हरिओम, मैं विमल वीरा कमलेश सिंह कुड़ो, मोतीलाल नगर उपासना केंद्र गोरेगाव वेस्ट। मला 3 मुली आहेत। तिसऱ्या मुलीच्या वेळेचा मी अनुभव सांगते। प्रेग्नन्सीच्या वेळेला 7 महिने होते आणि नवऱ्याची बदली झाली कतारमध्ये, आणि तो कतारला कामासाठी गेला। कामासाठी गेला तो तिकडे महिनाभर राहणार होता। आणखीन त्यावेळेला बापूंच्या अनिरुद्ध पौर्णिमेसाठी घोर कष्टोद्धारणाची सुरुवात झालेली होती। सगळ्या घराघरांमध्ये बाप्पाच्या पादुका घेऊन जायचे आणि तिथे उपासनेला आम्ही सगळेजण जायचो। तर 2 मुलींना घेऊन मला काय जायला जमणार नव्हतं। मला 7वा महिना होता, आणखीन मला जमत नव्हतं। मैत्रिणीने खूप आग्रह केला, विमल तुला यायचंच आहे आणि तू आलीस तर आम्हालाही बरं वाटेल म्हणून। आणखीन मी तिच्या घरी गेली उपासनेला। उपासना संपल्यावर दुसऱ्या मैत्रिणी सांगितलं, विमल तुला काहीतरी खावंसं वाटत असेल ना प्रेग्नन्सीमध्ये, आपलं इंडियन फूड खावंसं वाटत असेल। तर म्हटलं हो वाटतं, पण इथे कुठे मिळतं? तर म्हटलं मला ना चिकी खावीशी वाटते। तर म्हणाली चल, आपल्या इकडे ना एक नवीन दुकान झालं आहे अबुधाबीला, प्रिन्स म्हणून बेकरी तिथे झाली आहे। म्हणाली तिकडे जाऊन आपण बघूया, तुला काय पाहिजे तर मिळेल तिकडे। मग आम्ही दोघी ते उपासना संपल्यावरती बेकरीमध्ये गेलो। बेकरीमध्ये गेलो तर बेकरीवाल्याला विचारलं, म्हटलं चिकी आहे का? तिथे नॉर्मली बदाम पिस्ता वगैरे अशा चिकी मिळतात सगळ्या। तर म्हटलं मला पाहिजे होती तर डेसिकेटेड कोकोनटची चिकी पाहिजे होती। तर मी विचारलं त्यांना आहे का, तर म्हणाले नाही आहे। तर मी बरंच काय ते छोटे छोटे सामोसे कचोरी काय काय मिळालं इंडियन फूड ते घेतलं आणि मी निघाली। तेवढ्यात मला तो म्हणाला की काउंटरवाला की इकडे आहेत छोट्या चिक्या आहेत, आज सकाळीच आल्या आहेत, ह्या बघा तुम्हाला पाहिजेत का। तर तिथे मला दिसल्या तर छोटी छोटी अशी 2 बोटाएवढी छोटी पाकिटं मिळाली, ती घेतली। तेवढ्यात दुसरं मिळालं मिक्स चिकीचं एक पाकिट मिळालं, तर मी ते सुद्धा घेतलं। 2 मोठी पाकिटं घेतली, 2 छोटी पाकिटं घेतली, आणखीन ते घेऊन मी घरी गेली। घरी गेल्यानंतर मुलींना झोपवलं, आणखीन मला चिकी खावीशी वाटली। हॉलमध्ये आई बापू दादांचा 3 फोटो आहे। दरवेळेला काही खायला घेतलं तर ते बाप्पाला ठेवावं अशी इच्छा असते, म्हणून ती मला स्वतः एवढी इच्छा झाली होती की ती चिकी कधी मी खाते। एकदा मी पाकिट खोललं, चिकी तोंडात टाकली, बापू म्हटलं तुम्हाला उद्या देते, दुसरं पाकिट त्यातलं खोलून तुम्हाला उद्या देते, आणि मी ती चिकी खाल्ली। चिकी खाल्ली, आणखीन मला पाहिजे होती तीच चव त्या चिकीची, म्हणून मी पडलीशी चिकीच्या पाकिटाला परत हात घातला पिशवीतला, आणि पिशवी काढून बघितली तर मगनलाल चिकीवाला लोणावळा चिकीच्या पाकिटामध्ये लोणा। मला ती चिकी जाईच ना, आणि मला असं खूप रडायला आलं। मी फोन लावला नवऱ्याला कतारला, म्हटलं कमलेश असं असं झालं। तर मला म्हणतो तो घाबरला, तो म्हणतो 7वा महिना आणि मला काय प्रॉब्लेम झाला। मला म्हणतो अगं रडतेस काय, बोल काय झालं, बोल काय। तर मी म्हटलं अरे मला खूप खायची इच्छा झाली होती चिकी, आणखीन म्हटलं मला कोण देणार, माझे आई वडीलसुद्धा या वाळवंटात मला चिकी देऊ शकत नाहीत, पण म्हटलं माझा बापू इथे येऊन मला म्हटलं चिकी देऊन गेला। म्हणतो काय म्हणतेस? म्हटलं हो असं असं झालं, मी असं काही प्रिन्समध्ये गेली होती तर म्हटलं त्यांनी सांगितलं सकाळीच एक डीलर आले होता, त्याने ही चिकी दिली, ही बघ तुम्हाला हवी आहे ती ही चिकी आहे का। म्हणून मी घरी गेली, आणखीन ती चिकी खाल्ली। त्यानंतर माझी मुलगी आज 14 वर्षाची आहे। ती मुलगी पोटात असतानाची ही गोष्ट आहे, 14 वर्षाची मुलगी होईपर्यंत त्या दुकानामध्ये दुसरा कोणीही डीलर आला नाही की चिकी घेऊन, तो फक्त माझा बापूरायाच त्यावेळेला आला होता आणि मला 2 पाकिटं चिकी देऊन गेला। हे माझे आई वडील असूनसुद्धा मला कधी देऊ शकले नाहीत की तो फक्त तो येऊन देऊन गेला। हरिओम श्रीराम अंबज्ञ।